अण्णा हजारे यांना उपोषणाची वेळ आणल्यास तीन पक्षाचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही ॲडव्होकेट गवळी किराणा राज्य सरकारने दुकानात वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने तळीराम सरकार म्हणून घोषित केलं तर या सरकारविरोधात निवडणुकीमध्ये डिचुकावा तंत्र वापरण्याचे आवाहन करून अण्णा हजारे यांना उपोषणाची वेळ न आणता हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली चौदा फेब्रुवारीपासून राळेगंज सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राज्य सरकारच्या किराणा दुकानातून वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात उपोषण करणार आहेत अण्णा हजारे यांचे उपोषण सुरू होण्याच्या अगोदर महाराष्ट्रातील जनतेला जनहितासाठी या आंदोलनात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने वाईन विक्रीला संघटनांनी विरोध दर्शवला आहे वाईन द्राक्षापासून बनते आणि त्यामध्ये अल्कोहोल फार अल्प प्रमाणात असते असा सरकारचा दावा आहे सरकार महसूल वाढीसाठी वाईन विक्रीचा निर्णय घेत आहे परंतु किराणा दुकानातून विकली जाणारी वाईन हळूहळू महाराष्ट्रातील तमाम लोकांपर्यंत घराघरात जाऊन तळीराम बेवडे होतील यामुळे राज्यातील सगळीकडे घराघरात कौटुंबिक वाद वाढल्याशिवाय राहणार नाही पुढे जाऊन पोलीस व सुद्धा महाराष्ट्रासाठी अपुरी पडणार असल्याचा धोका संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलाय ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करतात परंतु महाराजांच्या उन्नत शिवचेतने शिवाय सध्याचे सरकारचे वागणे सुसंगत नसल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला महाराष्ट्र सरकारने या राज्यामध्ये अं किराणा दुकान आणि अं मॉल मधून सुद्धा वाईन विकण्याचा अधिकार आता त्या दुकानदारांना दिलेला आहे आणि अशा प्रकारची पॉलिसी आता घोषित झालेली आहे त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये एक अशा प्रकारची एक निराशेची लाट निर्माण झालेली तीन पक्षांचं सरकार आहे आणि जे शिवाजी महाराजांच्या नावावर चालवण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु शिवाजी महाराजांचं जे काही उन्नत चेतना आहे त्याच्याशी या राज्यातील सरकारमधल्या सगळे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि ज्या वेळेला दारू किराणा दुकानामधून विकायची परवानगी देण्यात येते याचा अर्थ हे सरकार दिवाळखोर झालेले या सरकारकडून काही एक अपेक्षाच नाही राहिली जनतेला आणि म्हणून पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने आम्ही असा निर्णय केला की बाबा हे जे सरकार आहे हे सरकार तळीराम सरकार म्हणून आम्ही घोषित केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की तमाम जनतेने घराघरामध्ये ज्या कोणी सिंधू नावाच्या महिला आहेत वगैरे ज्यांना हा त्रास उद्या भोगावा लागणार आहे त्या सगळ्यांना त्यांची मुलं वगैरे त्या सगळ्यांनी असा निर्णय करण्याची गरज आहे की येत्या सर्व निवडणुकांमध्ये उद्यापासून ज्या काही कुठं महाराष्ट्रात निवडणुका लागतील जिल्हा परिषदेच्या लागतील किंवा कुठल्याही लागतील वगैरे तर ह्या सरकारच्या विरुद्ध आ, मतदान डिचुकावा करायचा म्हणून तळीराम सरकारविरुद्ध मतदान डिचुकावा करावा अशा प्रकारचा आग्रह आम्ही तमाम जनतेसमोर धरलेला आहे माननीय अण्णासाहेब आजारे चौदा तारखेपासून उपोषण करणारे त्यांचं वय आता चौऱ्याऐंशीच्या आसपास झालेलं आहे अशा वयस्कर माणसाला असा निर्णय करावा लागतो म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे आणि आज परिस्थिती काय झाली की आज महाराष्ट्रात नव्हे पुऱ्या देशामध्ये ह्या करोनाने लोक इतके त्रस्त झालेले अर्थव्यवस्था डब्यात गेलेली आहे आणि सरकार काही एक प सकारात्मक कारवाई करायला तयार नाही विशेष गोष्ट म्हणजे काय की आज बेकारी हटाव जी आहे ती तर बाजूला राहिली गरिबी हटाव हे बाजूला राहिलं वगैरे परंतु हे सगळे लोक जे आहेत देशातले ऐंशी टक्के लोक दारू पिऊन म्हणजे अतिशय ते कसे संपतील वगैरे या दृष्टिकोनातून हा प्रयोग चालू आहे म्हणून शिवाजी महाराजांची जी काही उन्नत चेतना आहे त्याच्याशी हे सगळं काही विसंगत आहे असे लोक जे आहेत ते गुट्टलबा सत्ता पेंढारी आहेत त्यांचा एक कलमी कार्यक्रम फक्त निवडणुकीच्या वेळेला दारू कोंबड्या वगैरे हे लोकांनी दिलेले आणि आता पुरं वर्षभर दारूची सवय लावायची त्याच्यानं मतं पाहिजे त्यावेळेला लोकांनी दिले पाहिजे असा आग्रह लोकशाही डब्यात घालण्याचा हा प्रयोग आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अशा प्रकारची लाजीरवाणी गोष्ट कधी झाली नाही आणि होणार नाही म्हणून हे तळीराम सरकार आहे याचा निषेध आम्ही करतो धन्यवाद